कर्तृत्व, दातृत्व, सामाजिक बांधिलकी जपणारे, समाजकारणाला महत्व देत सामाजिक दायित्व पार पाडणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबियांनी विद्यमान शैक्षणिक वर्षात रयत शिक्षण संस्थेला 7,11,00,000 देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कर्मवीर जयंतीनिमित्त समारंभपूर्वक ठाकूर कुटुंबाचा गौरव करण्यात आला. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती सातारा येथे मान्यवर आणि रयत सेवकांच्या उपस्थितीत साजरी झाली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुक्या जनावरांचे अनेक अपघात होताना दिसतात. रात्रीच्या अंधारात ही जनावरे खुल्या महामार्गावर बसत असल्याने अनेक वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने अपघात वाढलेत. ही बाब लक्षात घेत मनसेने अशा मोकाट जनावरांना रेडियम लाईट असलेले बेल्ट बांधण्यासाठी पुढाकार घेतलाय. यामुळे ही जनावरे वाहन चालकांना आता अंधारात स्पष्ट दिसण्यास मदत होणार आहे. या कामी मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी विशेष पुढाकार घेतलाय. मनसेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या माणगाव बस स्थानकाची भयावह स्थिती झाली होती. हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून शिवसेना, युवा सेना, दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलनं उभारली आणि संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. याचं फलित म्हणून माणगाव बस स्थानकाच्या विकास कामाचं उद्घाटन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते पार पडला. तक्रारी बिनधास्त द्या, आपण निराकरण करू असं आश्वासन आमदार गोगावले यांनी या कार्यक्रमात दिलं. खालापूर तालुक्यात अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिंदे गटासह अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. नुकताच खालापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांनी कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. मात्र तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी ही पोकळी भरून काढत शिंदे गटासह राजकीय पक्षांना धक्का देत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलाय. यात घोडिवली, बीड, आदिवासीवाडी, आडोशी, आतकरगाव, वावोशी येथील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातर्फे आत्मक्लेश आणि अन्नत्याग उपोषण करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. नवी मुंबईत सगळे सोयरे अधिसूचनेचे आश्वासन देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत सरकारनं तात्काळ मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी मराठा उपोषणकर्त्यांनी केली आहे. पनवेलमधील ओरायन मॉल आणि एमपी बिल्डर्सचे मालक तथा यशस्वी उद्योजक मंगेश परुळेकर यांचा गोवा येथे सारस्वत चेंबर्स 2024 कार्यक्रमात सारस्वत रत्न पुरस्कारानं मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि डेन्पो यांच्या हस्ते हा पुरस्कार मंगेश परुळेकर यांना प्रदान करण्यात आला. मंगेश परुळेकर हे कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज पनवेलचे अध्यक्ष आहेत. त्यांनी या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामं केली आहेत. ओरायन मॉलच्या माध्यमातून त्यांनी पनवेलकरांसाठी अनेक उपक्रम राबवून स्थानिकांच्या कलागुणांना वाव दिलाय. रायगड जिल्ह्यातील पेण विधानसभा मतदारसंघात भाजपा गेल्या 5-6 वर्षात आली आहे. मूळ राजकीय जनाधार शेतकरी कामगार पक्षाचा असल्याचा दावा पेण विधानसभा मतदारसंघातील संभाव्य शेकाप उमेदवार अतुल म्हात्रे यांनी केलाय. पेणमध्ये शेकाप विभागीय कार्यालयात सध्या कार्यकर्ते जोमात आहेत. अतुल म्हात्रे यांच्या विजयासाठी कामाला लागलेत. मात्र अजूनही महाविकास आघाडीचे जागा वाटप झाले नाही, त्यामुळे अतुल म्हात्रे यांची तयारी भविष्यात काय रंग दाखवते ते कळणार आहे. महाराष्ट्र स्टेट व्हेटरन्स असोसिएशन आणि नागपूर डिस्ट्रिक्ट व्हेटरन्स स्विमिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या 25व्या रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा हनुमान स्पोर्ट्स अकॅडमी नागपूर येथे पार पडल्या. यात विविध जिल्ह्यातील 450 खेळाडूंनी आपला सहभाग दर्शवून राज्यस्तरावर स्पर्धा करण्याची संधी गाठली. पेण तालुक्यातील सचिन शिंगरूत यांनी आपली अद्वितीय कार्यक्षमता आणि जिद्द प्रदर्शित करून 1 सुवर्ण आणि 3 कांस्य पदकांची कमाई केली, ज्यामुळे त्यांनी पेणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय. पेणमध्ये अधिकाधिक जलतरणपटू घडवण्याचा सचिनचा मानस आहे. धनगर जमातीला अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी शासनानं ठोस निर्णय घ्यावा याकडे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजानं पालीफाटा खोपोली येथे रास्ता रोको आंदोलन केलं. 1956 साली अनुसूचित जातीच्या यादीत धनगर जमात दाखल झाली, त्यामुळे मूळ धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहिला.
धनगड जमात ही 1956 पूर्वीपासून अस्तित्वात नाही हे राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात देखील स्पष्ट केलंय. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करावा. धनगर समाजाला संविधानाच्या कलम 342(1) नुसार मान्यता मिळाली आहे. त्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको केल्याचं हभप डॉक्टर अण्णासाहेब बाचकर यांनी सांगितलं. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.